उन्हाळ्यात सर्वत्र आंब्याचं सीझन असतं आणि या आंब्याच्या रसांसोबत पुरणपोळी नाही खाल्ली तर आंब्याच्या रसाला चवच येणार नाही, एवढे मात्र नक्की। आता काही दिवसांवर पावसाळा सुरू होईल म्हणून वटसावित्रीच्या दिवशी खानदेशातील महिलांसाठी आंब्याच्या रसासोबत पुरणपोळीची चव काही वेगळीच असते। या दिवशी वटसावित्रीचे औचित्य साधून खापरच्या पुरणपोळी बनवली जाते। ही पुरणपोळी सर्वच महिलांना बनवता येते असं नाही, कारण ही पुरणपोळी बनविणे देखील एक कलाच आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही। दरम्यान पुरणपोळी बनविण्यासाठी ग्रामीण भागात चुलीचा वापर केला जातो। चुलीत लाकडी सरपणाचा उपयोग करून मातीच्या खापरवरच्या पुरणपोळी बनविली जात असते। या पुरणपोळीला ग्रामीण भागात जास्त महत्त्व प्राप्त आहे। शहरी भागात हीच पुरणपोळी विकतसुद्धा मिळत असते। या पुरणपोळीचे दोन प्रकार असतात, एक तव्यावरची पुरणपोळी तर दुसरी खापरवरची पुरणपोळी। ग्रामीण भागात जास्त करून खापरवरच्या पुरणपोळीला महत्त्व दिले जात असते, कारण या खापरवरच्या पुरणपोळीची चव खूपच निराळी असते। याची कला ग्रामीण भागातील महिलांना अंगी असल्याचं चित्र पाहावयास मिळत आहे। करेल रास आणि खांद्याकडे येऊन गेल जे खांद्याकडे गुंतण्या पुऱ्या आतण्या पुऱ्या कापरण्या पुऱ्या आणि असं सैरस मात्र तीच नाही आता सुरत सारखा मम्मी सारखा तिथं पुऱ्या येते तिथे इकडच्या पुऱ्या खातील पण आमच्या खांद्याच्या बाया आतण्या पुऱ्या टाकतील भाऊ काय करत आणि जिने येत नाही ती 50 रुपयाने 60 रुपयाने पुरी खात ते इकडच्या पुऱ्या का परवडतीच का ऐकर ना होलसेल रात आमच्या खांद्याच्या बायाच ना उदळ पुरा दोन तीन टाईम खातील आम्हाला आम्हाला जेव जेवंदा करत नाही अकोर ना घुशी घ्या मन मन तसं मागाई आणि कोणी जल्दी नाही कट जाऊ नको आठ जाऊ नको पडत पडत पीठ गाय न पडत आतनी पुरी कुंकणी पुरी खावाले भेट चवना म्हणून त्याच्या काय टाक्या म्हणे टाक्या उठ नका ताडा बी टाकतीस मग माली कितीली येत बी नाही भाऊ मग आय पुरी असं बी येणा बी काही एक प्रकार नाहीये गोठ घाल देतीस अरे ते गुंकना पुऱ्या अरे बापरे आपल्या खांद्याच्या पुऱ्या म्हणजे पुऱ्या राहतील त्या पुऱ्या तो खाई तो खाई आता देखेस ना सुखात बनून जाईल अशा पुऱ्या खातीस इथल्या पुरीच ना ती समाय म्हणजे इथला गुण आहे पुरीच ना म्हणजे पुरण मा गुई साखर त्या मायच्या मिऱ्या वाटीस टाक देतील अशी चव नाही आता न्या तर तुम्हाला काय सांगू खांद्यास करण्या बाईस ना आणि त्या सुरत कडे जावा तिथे पुऱ्या येते तिथे म्हणजे आमला काहीच येत नाही मावशी आमच्याकडे ना अशा बऱ्या माठ्या टाकले तीस आम्ही त्या तवाने तेल त्या करतील म्हणून तेल ओतती आणि चटका लागेल त्या पुऱ्या चव येत नाही त्या पुरीतले आपल्याकडनं पुरीतली पुरी लागावच नाही खानदेश ना लोक असली पुरी पुरीच राहील आणि खावा प्यावा मा आणि आई वरण पुण्याने कसं होतं की आता म्हणजे खाजी पासून आम्हाला रस बाईस नाही कराने खाधाने आणि आता वड पौर्णिमाले आंबा आणत भो बटा खरे घर राहते रस कर राहिल्या बिचाऱ्या मावल्या या कोरणानं कोणी खाये नाही कोणी हात लाये नाही तोंड बांधी बांधी आंबा भावी होता पण MDTV साठी आत्माराम पाटील चोपडा।